असं आहे की वसंतरावजींचं जाणं हे खूप दुःखदायक माझ्यासाठी आहे. माझे आणि त्यांचे नाते संबंध होतेच, पण नात्याच्या पलीकडची माझी आणि त्यांची मैत्री होती. 1992 पहिल्यांदा दोघंही आम्ही जिल्हा परिषदेला निवडून आलो, आणि त्यापूर्वी आम्ही दोघंही ज्यांच्या त्यांच्या गावचे सरपंच देखील होतो. 1992 आधीपासूनची मैत्री आजपर्यंत आमची चालत आली. मी कालच वसंतरावजीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी हैदराबादला गेलो, आणि कुटुंबियांना सांगितले की प्रगती होते. रात्री उशिरा मी नांदेडला पोहोचलो आणि सकाळी ही अतिशय वाईट बातमी मला समजली. मित्र कसा असावा? तर वसंतरावासारखा. एका मित्राला मी मुकलो. वसंतरावच्या जाण्याने परिसराची, जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली. चव्हाण कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर कोसळला, त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.